सो गाइज आज आम्ही आलो आहे अहिल्यादेवी स्मारक। किती भारी आहे इथं, लॉन आहे तिकडे, स्मारक आहे असं। चला आम्ही आता दर्शन घेऊन येतो। आम्ही चाललोय दर्शन घ्यायला। चला आज आम्हाला झाला लेट कोणामुळे तर माझ्यामुळे तर काय लेट झालं नाही, काय नाही। चला सागरमुळे लवकर नाही, सागर तरी सांगितल्या 4 तासानंतर आलाय, लय लेट झाला नाही। आज लय टायमिंग हे झालं तर आम्ही पहिला म्हणलं आता इथं दर्शन घेऊन जाऊ, त्यासाठी आम्ही इकडे किती भारी पेंटिंग केल्यात, असं रिअल असं वाटतंय। चला इकडे बघा किती भारी पेंटिंग केलं, रियल असं वाटतंय हे बघा। असं वाटतं कुठं खरंच घेत दादा, कॅमेरा तुम्ही मध्ये केक दिसतंय फिरायला आलो। तर बघा गाईज किती छान केले, आम्हाला बघून प्रसन्न वाटलं आणि भारी वाटलं। आता आम्ही जाणार आहे व्हिडिओ करायला। चला तर हे बघा बाहेरून कसं आहे स्मारक। आम्ही आत गेलतो आत्ता, या साईडचं सगळं हे पण भारी आहे लोकेशन। इकडं सगळी घरं वगैरे आहेत, तर आता आम्ही गाडीत बसतो आणि निघतो। तुमच्याकडे येतो हे स्मारकचं बाहेरचं इंटरेस्ट आहे बघितलं मग अशी तुम्हाला दाखवलं, आता आम्ही जातो। सो गाईज बघा आता आम्ही आलो इथं दगडाच्या लोकेशनवर, सगळी दगड आहेत बघू दाखवू जरा, सगळीकडे दगडच खायचं आता दगडच खाय घेत बघू लागतो म्हणजे। हे बघा गाईज या साईडला बॅकग्राऊंड आहे दगडाचं आणि इथं आम्ही आता शूट केलंय कम्प्लीट, आणि इथं आम्ही आता शूट केलंय। इकडे गाडी आपली पार्किंग झाली लावल्या सागरला, आणि आम्ही आता जाणार त्या साईडला गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये आम्ही आता जाणार आहे बघायला। परमिशन मिळते काय माहीत नाही, पण आता आम्ही जातो पहिला ना, पहिला बघूया आणि शूट त्या तिथे करणार आता कम्प्लीट। पार्क आहे बंद, पार्कला आहे कुलूप, तर आम्ही या रोडवर करतो शूट। पण हा पार्क चांगला आहे, आम्हाला बाहेरून दिसला चांगला आहे। नशीब खराब तो क्या करेगा, नशीब पांडू तो क्या करेगा पांडू। हे बघा आज पार्क किती छान आहे, पण कुलूप आहे बहुतेक टायमिंग। अरे आतून कुलूप आहे का, आहे काय आतून कुलूप आहे, बाहेरून कुलूप नाही। हे बघा नाचायला आलाय कुलूप आहे बघून, कुलूप नाचा जाते ते वरनं जातायला काय नाचायला झाले, पोरग झाले सागरला, पोरग झाले आणि त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन सागरला। सागरला मुलगा झालाय बुधवारी, अजून पार्टी दिला नाही। विषय काय माहितीये काय, भाषेचा पण वाढदिवस सव्वा येतोय, काकाच्या मुलीचा पण वाढदिवस येतोय, मामाच्या पण पोरग वाढदिवस दिवशी येतोय, सगळ्यांना सोबत घेऊन केक कटाय ना। ए ते पिक्चर कुठला, राजमाला पिक्चर ते ढोल राहला, आणि ते दुसरा पिक्चर कुठला,
प्रसाद प्रसाद का ढेर लगा दिया ती कुठला पिक्चर चुपचुप केच की हा त्यात त्यात पण तसा आहे ते वर चढते आणि गेट बघितलं आता तुम्ही आमची मजा कुलूप आणि कडीची आम्ही बाहेर थांबलेलो पण ऍक्च्युली उघडं होतं तर हे पार्क नसून प्लॉटिंग आहे आणि पार्क पण आहेत तर किती भारी झाडं लावले त्यांनी या साईडला एंट्रन्स आहे ह्या तिथून शेवटपर्यंत ते असं हा ते पूर्ण कंपाऊंड आहे ना कंपाऊंड आहे चारी बाजून तर चारी बाजून असे झाडांचे कंपाऊंड केले आत एंट्री नाही मला वाटते कोणालाच गेटमधनंच तेवढी आणि मस्त केले एक नंबर भारी वाटते असं बघू पार्कमध्ये व्हिडिओ शूट केले आज आम्ही खूप छान पार्क आहे मस्त वाटलं इथे शूट करून आता शूट झालं आता आम्ही इथनं बाहेर जातो आहे ते बघा पुढं चाललेत पाऊस येत होता आता पावसामुळे मग पटपट पटपट शूट करावं लागलं आहे आणि आता इथनं आम्ही निघतो बघू अजून पुढचं प्लॅन काय आहे ते चला अजून आपण गेट तर लावू पहिला आम्ही आलो आतून आता गेट लावतो आणि जातो आम्ही दुसऱ्या लोक छानसा रोड झाला आहे छानसं लोकेशन आहे आणि भारी वाटलं आम्हाला इथं आत व्हिडिओ करायला एक व्हिडिओ पण केला तो येईल लवकर तुमच्यासोबत तू लागतोस काय ठीक आहे भेटी मस्त तुम्ही आताच दुपारी तुमचा व्हिडिओ बघितला ती पूर्ण दुपारीच क्या बात है ऑर्डर दे रहे हमने ऑर्डर दिले पाव भाजी पनीर चिली आता आम्हाला भूक लागली शेवट करून पहिला खातो आणि मग थोडे जर चालवणार गेल्या टायमाला जर आम्ही राहत होतो माझी भेळ आलेली हे पहिलं बघ माझी भेळ आलेली चालू आहे का बघ पहिला पापड पापड चालू द्या सो गाईज यांची आली पावभाजी आणि मी व्हिडिओ चालू केला नव्हता हा सागरचा उपवास आहे देखा उपवास नाही माझा सो गाईज आता आम्ही पाणीपुरी मागवली आहे हे बॉम्बे स्टाईल पाणीपुरी आहे विथ रगडा बघा तुम्ही बघितलं आहे अशी आता खाऊन बघतो तशी स्टाईलची आहे का चवीची पण तशीच आहे का बघतो पाहिला सो गाईज आता आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही निघतोय बडीशेप खात खात हा त्यांनी परत बोलले आम्हाला बघून येतो काय म्हणतात नाही ना बिल पूर्ण दिलं आम्ही आम्ही परत का बोललो तर आम्ही आता जातो जे झालं तेच त्यांनी प्रिंटवर होतं 615 आणि खाली होतं 600 एक नंतर मागवलं ना त्याचं बिल खाली होतं हा त्यांनी तर मग आम्ही वरचंच बघितलं आणि मग त्यांनी देताना वरचंच दिलं मग त्यांनी परत बोललेले 30 रुपये राहिले त्यासाठी मग 30 रुपये परत पे केलं मला असं वाटलं की त्यांनी तुम्ही पैसे दिलाय जास्त परत घेऊन जावा पण त्यांनी अजून 30 रुपये आमच्याकडे काढले तर चला आता आम्ही जातो जरा गाडी चालवणार आहे आज मला घरी सोडता काय मग चालवा हे नाही आज जरा हाय वेळ तर थोडा चालवतो आज गाडी आणि गाडीचा मजा घेतो आम्ही हा तू पण आज आम्ही तिघं चालवतो सागर आम्हाला शिकवणार आहे तसं सागरनं जिम्मेदारी घेतल्या आम्हाला शिकवायची गाडी काय सागर सागरने जिम्मेदारी घेतली आम्हाला शिकवायची गाडी आहे ना आता आम्ही निघतो तो दाखवतो आता गाडी चालवताना चला तिकडे पोरांकडे नाही घालायचं
चला आता ड्रायव्हिंग स्कूल चालू झाली आमची. खाली खाली तर सांग की खालचं तर सांग रे बाबा. याच्यावर नसते नुसतं ते पण आहे खाली. हे काय ते आहे इकडचा ग्लज मधला ब्रेक इकडचा काय मोठ मोठ मूठ ऍक्सिलरेटर आहे की ऍक्सिलरेटर एक क्लज ब्रेक आणि क्लज. हळू 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 दगड दगड बघ ना. जाऊ द्या जाऊ दे जाऊ दे वाटलेलंच मला ते. हा काय म्हणजे गेट टाकता कुठलं तुम्ही प्रश्न होता थर्ड एवढं स्लो मी टाकले पण चालते. एवढं स्लो राग रे राग बाकी काय राग राग जाऊ दे सोड क्लच ऍक्सिलरेट स्लोली स्लोली जाऊ दे पुढं बघा. आलिहांची मग यायचं माहित एसी चक्री घर 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 दगडा दगड गाडी शिकलेली अशा तऱ्हेने ब्रेक मार हळू घे टर्न मार हळू घे कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन भारी वाटलं चालवून शिकलो पण मी आणि वळवलेले वळायला भारी वाटतंय वळवायला वळवायला असं उडवायचं. अरे कुठे अरे न्यूट्रल झाले घ्या आता घ्या घ्या उडो उडो आता चालू कर की चला. अरे ऍक्सिलरेटर म्हणजे काय ती तर सांग रेस 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 ऍक्सिलरेटर म्हणतात तेच की रेस. अरे पुढे ऍक्सिलरेटर सागर आता कंपाऊंड जाईल हा क्या बात आहे शिक गया बंदा. हा हा काय टर्न आहे वाईटी टर्न होता यो अदोल. चला मस्त वाटायला लागले गाडी चालवायला. जरासा पाय पडला तरी जुईन होते होय पळ तसं झालं रे चुकून पाय पडला. गिअर चेंज गिअर चेंज गाडी थांबली गिअर चेंज फर्स्ट किती गिअर पाहिजे हे सारखं बोल हे मला भीती वाटते. हा क्लच क्लच म्हणजे काय ती सांग. क्लच दाबला गिअर पडतोय गाडीचा पडत नाही तो क्लच दाबायचा. जेव्हा गाडी थांबवायचा ना तो ब्रेक मारा ब्रेक दाबायचा आणि तो तिकडचा ऍक्सिलरेटर ऍक्सिलरेटर म्हणजे रेस वाढते रेस होते जास्त तुला कळलं का स्पीड स्पीड हा दार लावायचं दार लाव आणि आता वळव यार तिकडं आता वळव पोरग्याकडे जायला लागली आपली गाडी. अजून वळव वळव अजून वळव वा बरोबर आहे. अरे वा शिकली की फक्त पुढचं दिसत नाही हो सर इकडे अंदाज घाव हा थोडं थोडंच फिरवायचं मग अशी मी फिरवलं तसं. आता ते पुढे गाडी दिसते का लाल थोडस हळूच राम 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 दगड आलाय पुढे राम 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 राम. आता डायरेक्ट टर्न घ्यायचंय तुला पुढनं टर्न घ्यायचं आता नाही थांब अजून नाही पुढे जाऊ दे दगड आहे दगड अरे दगड आहे दगड हा वळव आता पूर्ण वळव फिरव 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 पूर्ण फास्ट ओके
फिर अरे ओके फिर स्टेरिंग थी चिखला नको बिचार गाडी दोन दोन वैतागलाय अरे हे ग्रे पंचर व्हायचे.